लाल मिरचीची चटणी, लाल मिरची मी पाण्यात 2-3 तास भिजत ठेवली होती आणि त्याच्यात आता फक्त लसूण घातला, दुसरं काहीच घालणार नाही आहे. आणि हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधनं काढून घेते. खूप टेस्टी अशी ही चटणी असते, खूप चविष्ट पण आहे. आता मी ती लगेच मिक्सरमधनं काढते आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालते. आणि मीठ घातलं की आपली चटणी तयार. वरून कच्चं तेल टाकायचं, कच्चं तेल पचण्यासाठी चांगलं असतं. आणि ही चटणी भाकरीबरोबर खूप छान लागते, नक्की खाऊन बघा. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो, बाय.